संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात देखील कोरोनाचे संकट असल्याने राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले होते। यातच कोरोनाचा फैलाव अधिक होऊ लागला। राज्यभरातील एसटी सेवा यामुळे बंद झाली। यामुळे एसटी कामगारांसह त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला। मात्र बीड मधील एका एसटी चालक याला अपवाद ठरत आहे। पाहूया खास रिपोर्ट। महाराष्ट्रासह देशामध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक समस्याला सामोरे जावं लागत आहे। परंतु गेवराई तालुक्यातील एसटी आगाराचे कर्मचारी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चक्क हमाली व्यवसाय करत आहेत। एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असली तरीही एसटी बंद असल्याकारणाने त्यांना पगार वेळेवर मिळत नाही। हे आहेत बीडचे बाग पिंपळगाव येथील अनिल कोकरे। अनिल हे मागील काही वर्षांपासून बीड विभागाच्या गेवराई आगारामध्ये चालक म्हणून काम करत होते। म्हणजेच त्यांच्यावर ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांची ने आण करण्याची जबाबदारी होती। परंतु कोरोना विषाणूचा फैलाव अधिकच होत राहिला आणि संपूर्ण बस सेवा बंद झाली। काय सांगा, आता गेले 7-8 वर्ष झाले एसटी सेवामध्ये मी काम करत आहे चालक या पदावर गेवराई आगारामध्ये। सध्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये 4 महिने झालं कंटिन्यू आमच्या गाड्या बंदच आहेत। त्यामध्ये त्यांनी मे महिन्याचा 50% पगार दिला, मेमध्ये 50% पगार दिला, जुलैमध्ये आणि जूनचा ना जून जुलैचा तर पगार अद्याप मिळालेला नाही। त्यामुळे घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी मग मी एसटी जिनिंगमध्ये हमालकीचं काम करतो। गेवराई आगाराचे चालक अनिल केकरे हे याला अपवाद ठरलेत, कारण एसटी बंद असल्याने कुटुंब चालवण्यासाठी अनिल कोकरे हे चक्क एका जिनिंगवर हमाली करत आहेत। आपल्या जीवावर किती लोक खातात आणि त्यांचा उपजीविका भागण्यासाठी काय किती तुम्हाला कष्ट करावे लागतात काय सांगाल? आता आमच्या घरामध्ये टोटल 6 माणसं आहेत, आई वडील, आम्ही 2 मुलं आणि आम्ही 2 नवरा बायको। याच्यासाठी मला जिनिंगमध्ये 300 ते 400 रुपये हजेरी मिळते, त्याच्यावर मी माझ्या घराचा उदरनिर्वाह करतो। दररोज हमाली करून जे काही रोजंदारी तत्वावर त्यांना पैसे मिळतात त्या पैशावर कोकरे आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतात। ज्या लाल परीच्या माध्यमातून चालक वाहक लोकांची ने आण करत होते त्या चालकांना आज कोरोनामुळे हमाली करण्याची वेळ येईल हे कोणी स्वप्नातही पाहिले नसेल। काय अपेक्षा आहे महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला? महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा काय, आता हे लॉकडाऊन मुळे आमचं निदान कर्मचाऱ्याचं पेमेंट तरी दिलं तर आमचं निदान घर खर्च चालला पाहिजे ना। एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्र शासनाला राज्य शासनात विलीनीकरण करावं आणि राहिलेलं पेमेंट आमचं एसटी महामंडळाचं कर्मचाऱ्यांना देण्यात यावं। एसटी महामंडळाचे हे हाल आहेत तर सर्वसामान्य शेतकरी वर्गाचं काय असाच प्रश्न आहे रेणू येत आहे। कॅमेरामन श्याम जाधवसह मी सोमनाथ मोठे, न्यूज 15 मराठी, बीड, गेवराई। मानव चैतन्य को हिंसा से शांति की ओर ले जाने के लिए 9 से 15 अगस्त तक चलने वाला है वैश्विक ध्यान उत्सव एकम विश्व शांति उत्सव। विश्व शांति के लिए लाखों लोग एक साथ ध्यान करेंगे। शांतिपूर्ण चैतन्य और विश्व शांति में योगदान करने के लिए 7 दिनों के लिए हमारे साथ ऑनलाइन जुड़ें। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9121163894।